तुम्ही एखादी गाडी घेण्याचा विचार करताय, बाजारात तुमच्यासाठी कुठल्या गाड्या आल्या आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. दिल्लीत गाड्यांचा कुंभमेळा अर्थात ऑटो एक्सपो सुरू आहे, करूया त्याचीच एक सफर. मारुतीची ही मच अवेटेड स्विफ्ट तिचा लुक प्रेमात पाडणारच. नव्या स्विफ्टचं इंजिन 1200 cc, पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही उपलब्ध आहे. हिचं मायलेज 24 ते 28 किलोमीटर. ऑटो एक्सपोच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकीनं कॉन्सेप्ट कार फ्युचर एक्स लॉन्च केली आहे. तशी ही कॉम्पॅक्ट कार आहे, पण हिचा लुक आणि फीचर्स एखाद्या SUV सारखीच. खास तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही कार लॉन्च करण्यात आली आहे. ऑटो एक्सपो मध्ये हुंडाई घेऊन आली आहे इलाइट i20. पहिल्या i20 पेक्षा हिचा लुक वेगळा आहे आणि काही बदलही करण्यात आले. इलाइट i20 मध्ये अलॉय व्हील्स आहेत. भविष्याचा विचार करत हुंडाईने इलेक्ट्रिक कारच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. हुंडाईने आयोनिक इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. इलेक्ट्रिक कार बरोबर ह्या गाडीचा आणखी एक USP म्हणजे तिचा लुक. कोरियन कंपनी किया मोटर ने पहिल्यांदाच भारतात मेड फॉर इंडिया SUV SP कॉन्सेप्ट कार लॉन्च केली आहे. भारतीय बाजारांच्या गरजा लक्षात घेऊन ही SUV तयार केल्याचा कंपनीचा दावा आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये टाटा मोटर्स ने नवी SUV HSX लॉन्च केली आहे. SUV HSX ला लँड रोवरच्या डिस्कवरी स्पोर्ट्स मॉडेल प्रमाणे बनवण्यात आलंय. येणारा जमाना ई व्हेकल्स आहे, म्हणूनच टाटानं ऑटो एक्सपो मध्ये टियागो लॉन्च केली आहे. इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये ही कार उपलब्ध आहे. होंडानं अमेझला नव्या लुकसह लॉन्च केलंय. गाडीच्या एक्सटेरियर आणि इंटिरियर मध्ये बदल करण्यात आले. अमेझ मध्ये 5-speed मॅन्युअल्स आणि CVT ट्रान्समिशन देण्यात आले. होंडा CRV पहिल्यांदाच डिझेल व्हेरियंट मध्ये समोर आली आहे. नव्या CRV ची आणखी एक खासियत म्हणजे थर्ड रो सिटिंग, म्हणजेच होंडा CRV आता 5 ऐवजी 7 सीटर होणार आहे. होंडा त्यांचं प्रीमियम मॉडेल सिविकचं 10th generation बाजारात उतरवणार आहे. या नव्या कारचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्पोर्टी लुक. BMW ने पहिल्यांदाच 6व्या सीरीज मधली ग्रँड टुरिझम ला लॉन्च केलाय. सचिन तेंडुलकर ने ही कार लॉन्च केली आहे. 6व्या सीरीज मधली ही BMW ची सगळ्यात स्टाइलिश गाडी आहे. 100 किलोमीटर वेग गाठायला तिला फक्त 6 सेकंदच लागतात. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.